आम्हाला अंबाले बंदीगृहात ठेवल्यापासून आमच्यावर विशेष पहारेकरी ठेवले होते. त्याचा व्यय दिल्ली शासनाकडून घेतला जाई. तटावर जागता पहारा नेहमीच असे. कोणत्याही फाशीच्या आदल्या दिवशी विशेष दक्षता घेतली जाई. या फाशीची कार्यवाही उद्या होती. हा अभियोग महत्त्वाचा होता. स्वाभाविकपणेच आज पहारा विशेष जागरूक होता. रात्री 11:30 बेताला तटावरील एका पहारेकराला दोन आगंतुक व्यक्ती तटार उभा असलेल्या दिसतात. त्याचा प्रथम थरकाप झाला. कोणी बंदी पळून जाण्याच्याच प्रयत्नात आहेत अशी त्यांची कल्पना झाली. तो पहारेकरी सशस्त्र होता. त्याने त्यांना हटकले. आगंतुक निश्चल राहिले आणि बोलू लागले, आम्हाला नथुराम आणि आपटे यांना दाखवा, आम्ही परत जातो. पहारेकऱ्याने त्यांना आपल्याबरोबर घेतले. त्यांच्याजवळ काही शस्त्र नाही याची निश्चिती केली आणि त्यांना आपल्या नायकाच्या स्वाधीन केले. अधिकाऱ्यांची धावपळ चालू झाली. एकदा शंकांनी मन पछाडले की त्या शंकांना काही सीमा राहत नाही. फाशीवाल्यांना पळवून नेण्याचा तर कोणाचा डाव नाही ना. या दोघांच्या मागे आणखी कोणी साथीदार आहेत काय? या शंकांच्या छणणीला लगेच प्रारंभ झाला. आरक्षी दलाच्या संपर्काने तटाबाहेरील पहारा लगेच वाढविला गेला. अधिकाऱ्यांनी चौकशी करताच त्या दोघा आगंतुकांनी झालेला प्रकार सरळ सांगितला. दुपारी बंदीगृहाच्या अधिकाऱ्यांना भेटून नथुराम आणि आपटे यांची भेट घेण्याची विनंती केली होती. ती मान्य झाली नाही. त्यांच्या संबंधितांच्या मेळाव्यात भेट मिळावी म्हणून खटपट केली. तीही विफल झाली. आम्ही बनारसहून केवळ या शेवटच्या भेटीसाठी आलो आहोत आणि म्हणून अशी भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, कारण नंतर कधीच त्यांची भेट कोणाला होणार नाही. तटाबाहेर बंदीगृह वाढवण्याचे बांधकाम चालू होते. दगडविटा, फळ्या, वाळू इत्यादी साहित्य बाहेर पडले होते. त्यात त्यांना दोन शिड्या दिसल्या. त्यांनी त्या उचलल्या आणि तटाला पोहोचविल्या. तेथवर तर जाऊ आत उतरण्याचे पाहता येईल अशा विचाराने त्यांनी ते साहस केले होते. त्यांना भेट मिळाली नाही. आत उतरले असले तरीही मिळाली नसती हे सांगणे न लगे. काही दिवसांनी त्यांना मुक्त केले असे समजले. पहाटे पुन्हा आम्ही फाशी बंद्यांना भेटलो. पहाऱ्यावर बंदीपाल आळीपाळीने रात्रभर बसले होते. बंदीपालाचे संबंध वाढल्याने आत्मीयताही वाढली होती. या दोघांशी बोलून घ्यावे म्हणून पुन्हा हे बोलणे नाही, ऐकणे नाही या भावनेने रात्रभर त्यांच्या गप्पा चालू होत्या. आम्ही पुन्हा गीतेचे एक दोन अध्याय म्हटले. दोघांनी प्रातर्विधी आटपून स्नान संध्या केली. दोघेही प्रसन्न चित्त होते. मी नथुरामला अण्णा म्हणत असे. अण्णा, दाढी करणार आहेस काय? मी विचारले. कशाला रे, चार लोकात का जायचे आहे? तो म्हणाला, नाही, स्नान केलेस म्हणून विचारले. स्वतःची प्रसन्नता म्हणून असतेच की नाही? अद्याप आडीच एक तास तरी मला जगायचे आहे ना. मनाच्या प्रसन्नतेला शारीरिक स्वच्छताही सहाय्यभूत होतच असते. दाढी कालच केली आहे, तसा त्रास नाही. आणि दाढी केली तरी काही वेळातच ते हे सगळे शरीर राखेत परावर्तित होणार आहे. तेवढाच वेळ मला बोलण्यात घालवता येईल. हे बघ, हे बंदीपाल आताच आले आहेत, यांना माझ्याशी बोलायचे आहे. दोघा तरुणांची कथा आम्हाला रात्री आमच्या पहारेकराकडून कळली होती. मी नव्याने म्हणून नथुरामला ते वृत्त सांगितले. मला आधीच ठाऊक आहे, मला जे सांगायचे ते मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे, असे तो म्हणाला. फाशी देत असताना मला उपस्थित राहण्यास मिळावे म्हणून मी अधीक्षकांना विनंती केली होती, परंतु त्या घटकेला सर्वाधिकारी मी नाही असे त्यांनी मला सांगितले. मात्र फाशीपूर्वी अर्धा तासपर्यंत माझा अधिकार आहे, तोपर्यंत तुम्ही मोकळेपणाने भेटा अशी अनुज्ञा दिली होती. नथुराम कॉफी घेत असे, चहा तो घेत नसे. आम्ही कॉफी आणि चहा आणवला. सर्वांनी आपापले पेय घेतले. लांबच्या प्रवासाला कोणी निघाले म्हणजे ज्या प्रकारे निरोप देतात तसा निरोप आम्ही त्यांना वंदन करून दिला. त्यांनी तो घेतला. दोघांनीही आपापल्या आई वडिलांच्या प्रतिमेची पूजा केली. नीट रहा असा आम्हाला उपदेश केला. त्यावेळी आमच्या कोणाच्याच भावना शोकाकुल नव्हत्या. ते प्रसन्न होते तर आम्ही स्थिर होतो, उदासवाने निश्चित नव्हतो. पुढचे विधी व्हायचे होते. काळे कपडे घेतलेले आरक्षी फाशीवाल्यांना ते कपडे देण्यासाठी उभे होते. आम्ही शेवटचा निरोप घेतला आणि तिथून निघालो. हातात अखंड भारताचे मानचित्र, भगवा ध्वज आणि भगवद्गीता दोघांनी घेतली होती. 8 आले होते. सूर्याचे किरण अद्याप फार कोवळे होते. फाशीची तुळई फाशी कोठीच्या मागच्या अंगास आहे.
कोठीतून बाहेर येताच सूर्यकिरण त्यांना दिसले. ते त्यांच्या अंगावर पडले. नथुराम सिमल्याला जाण्यासाठी म्हणून एकदा तरी त्या कोठीतून बाहेर आला होता. आपटे आज प्रथमच बाहेर येत होता. सूर्यप्रकाश पाहून त्याला फार आल्हाद वाटला. म्हणाला, पंडित काय कोवळे होऊन पडले आहे? अरे, सिमल्याला तर जवळजवळ नेहमीच असे आल्हाददायक असते. नथुरामने उत्तर दिले, अखंड भारत अमर रहे आणि वंदे मातरम हा घोष दोघांनी फाशीच्या पडवीत केला. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखवर्धितोहम महान मंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते. हे स्वर वातावरणात विरून जाताच फासकाने फळ्याचा दांडा ओढला. दोन प्राण पंचतत्वात विलीन झाले.